खबर देखने से पहले इस चैनल को सब्सक्राइब करें। स्वामी समर्थ महाराज की 143वीं पुण्यतिथि के शुभ अवसर पर महाप्रसाद वितरण किया गया, साथ ही मदर डे के दिन अन्नदान भी वितरण किया गया। 8/5/2021 शनिवार के दिन श्री स्वामी समर्थ महाराज की 143वीं पुण्यतिथि, साथ ही मातृ दिवस यानी मदर डे के शुभ अवसर पर महाप्रसाद और अन्नदान का वितरण अंतर्राष्ट्रीय मानव अधिकार वेलफेयर एसोसिएशन और महाराष्ट्र पदार्पेट के द्वारा किया गया। KM हॉस्पिटल, टाटा कैंसर हॉस्पिटल, हिंदमाता ब्रिज और लोअर ब्रिज के पास अंतर्राष्ट्रीय मानव अधिकार वेलफेयर एसोसिएशन के संचालक समीर परब, कार्य अध्यक्ष कौतिक तांगे, राष्ट्रीय सरचिटनीस कमल नांगिया, सरचिटनीस उल्लास पेडनेकर, पदाधिकारी संतोष पाटकर, अरुणा कोटिन, आशु उल्लेदार, आशीष पाटिल, प्रशांत हटकर, संकेत बांदेकर, निखिल शेलार, ऋषभ नागिया और दीपक पोदले सहित कई पदाधिकारी उपस्थित थे। देखिए ग्राउंड लेवल से हमारी यह एक्सक्लूसिव रिपोर्ट। स्वामी समर्थ नमस्कार। आज श्री सद्गुरु स्वामी समर्थ अक्कलकोटचे महाराज यांची 143वी आज पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन आणि महाराष्ट्र बाजारपेठ यांच्या वतीने आज महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला। केम हॉस्पिटल समोर आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या जवळ हिंदमाता ब्रिजच्या खाली लोअर परेल या सर्व ठिकाणी महाप्रसादात आज करण्यात आला। ह्या महाप्रसादाला उपस्थित मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनचे संचालक आदरणीय समीर परब साहेब आणि संपूर्ण मानवाधिकार वेलफेअर असोसिएशनचे टीम हे उपस्थित होते। गेली कित्येक वर्ष मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन ही संस्था सामाजिक काम करत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मुंबईमध्ये सामाजिक काम होत आहे आणि ह्या सामाजिक कामाला सर्व थरावरून कौतुक होत आहे। ह्या संस्थेचे संचालक आदरणीय गणेश वाघचौरे साहेब यांनी संस्था एक चांगल्या कामासाठी उपलब्ध करून दिली, त्यांचे खरंच कौतुक करावं वाटतं। आणि राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी आणि संचालक आदरणीय समीर परब साहेब हे जबरदस्त त्यांच्या मेहनतीने ही संस्था पुढे नेण्याचं काम करतात आणि मुंबईमध्ये बघता ही संस्था खूप मोठी झालेली आहे आणि दर सोमवारी ह्या संस्थेतर्फे अन्नदान करण्यात येते। त्यानंतर आता COVID-19 जे चालू आहे, लॉकडाऊन चालू आहे, ह्या लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्र पोलीस बांधव आणि भगिनी हे अहोरात्र काम करतात, त्यांना अल्पहार देण्याचे काम पण खूप चांगल्या प्रकारे मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन तर्फे होत आहे। मागच्या हप्त्यामध्ये आणि ह्या हप्त्यामध्ये सुद्धा आम्ही पूर्ण मुंबईभर अल्पहार वाटले आणि आज खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की श्री स्वामी समर्थ यांची पुण्यतिथी आणि मातृदिन हे दोन्ही एकाच वेळेला घडून आले। योगायोग समजावा की एक असं म्हणतात ना की स्वामी आईविना तिन्ही जगाचा भिकारी, तर आज एक साक्षात म्हणजे आलेलं आहे की आज स्वामींची जयंती पण आहे आणि मातृदिन पण आहे, तर हे योग खूप जुळून आला। आणि ह्या दिवशी आज महाराष्ट्र बाजारपेठ आणि
आंतरराष्ट्रीय ह्युमन राइट्स वेलफेअर असोसिएशन तर्फे महाप्रसाद आज करण्यात आला आणि याला आपले पदाधिकारी खूप चांगल्या प्रकारे उपस्थित होते आणि चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे। असंच पुढे काम मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन आणि त्यांची टीम करत राहो। मी कौतिक दांडगे त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र बारपेट परिवारातर्फे की हे तुमचं काम असंच अखंडपणे चालत राहो आणि प्रगती हो, तुमची उत्तरोत्तर चांगली प्रगती हो अशा मी शुभेच्छा देतो। आणि आज मातृदिनाच्या 9 मे 2021 मातृदिनाच्या सर्व भारतीय जनतेस आणि महाराष्ट्र बारपेटाच्या ग्राहकास माझ्याकडून आणि माझ्या महाराष्ट्र बारपेट परिवाराकडून हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो। आणि मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन तर्फे आणि टीम तर्फे सर्व भारतीय जनतेस मातृदिनाच्या आणि स्वामी समर्थ पुण्यतिथी आहे निमित्त सर्वांना शुभेच्छा। आपण ही असेच कार्य करा आणि सामाजिक सेवा करा। जनसेवा हीच ईश्वर सेवा, अन्नदान सर्वश्रेष्ठ दान।